नमस्कार मित्रांनो, यशोदीप करिअर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण विज्ञानचा भाग नंबर 2 पाहणार आहोत. यामध्ये आपण 29 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, लगेच सुरुवात करूया आपल्या आजच्या प्रश्न उत्तरांना. हे प्रश्न महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, सर्वच परीक्षेसाठी. आता येणारी पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक या सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. चला तर आजचा 33 नंबरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी सदिश राशी कोणती, हा प्रश्न विचारलेला आहे. त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. खालीलपैकी सदिश राशी कोणती आपल्याला ओळखायचे आहेत. तर ऑप्शन नंबर 4 ही सदिश राशी, 4 नंबर बल ही आपली सदिश राशी. ऑप्शन नंबर 4 ही बल ही सदिश राशी आहे. 34 नंबरचा प्रश्न आहे. रिकाम जागा या शास्त्रज्ञांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. तर 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यासाठी आपल्याला योग्य पर्याय निवडायला आहेत 4 ऑप्शनपैकी. तर ऑप्शन नंबर 1, न्यूटन या शास्त्रज्ञांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला आहे. न्यूटन या शास्त्रज्ञांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. पुढचा प्रश्न पाहू. गोवर हा रोग कशामुळे होतो, तर गोवर हा रोग कशामुळे होतो यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. तर गोवर हा रोग विषाणूमुळे होतो. गोवर हा रोग कशामुळे होतो, विषाणूमुळे होतो. आणि गोवर हा रोग 5 वर्षाच्या खालील मुलांनाच होतो. पुढचा प्रश्न पाहू. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला, तर उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडले आहे डार्विन. कोणी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोण मांडला, डार्विन या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही, तर खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. तर या 4 ऑप्शनपैकी कर्करोग हा संसर्गजन्य रोग नाही. म्हणजे कर्करोगाच्या संपर्कात जरी आपण गेलो तर आपल्याला कर्करोग होणार नाही. मधुमेह आणि कर्करोग हे दोन असे रोग आहेत की जे संसर्गजन्य रोग नाहीत. बाकीचे क्षयरोग आणि इन्फ्लुएंझा हे संसर्गजन्य रोग आहेत. 38 नंबरचा प्रश्न आहोत. खालीलपैकी रिकाम जागा हा पक्षी वर्गातील सस्तन प्राणी आहे. खालीलपैकी कोणता हा पक्षी आहे की जे सस्तन वर्गातील प्राणी आहे, तर वटवाघूळ हा पक्षी वर्गातील सस्तन प्राणी आहे. तर सस्तन म्हणजे काय की जो प्राणी पिल्लांना जन्म देतो त्याला सस्तन प्राणी असे म्हणतात. आणि जो अंडे घालतो त्याला, जो अंडे घालतो त्या पक्ष्याला काय म्हणतात, अंडज प्राणी पक्षी असे म्हणतात. तर असा एकमेव पक्षी आहे की जो पिल्लांना जन्म देतो म्हणजे वटवाघूळ. मग त्यामुळे त्याला सस्तन प्राणी असे म्हणतात. कोणताही सस्तन पक्षी, तर वटवाघूळ हा सस्तन पक्षी आहे. पुढचा प्रश्न आहे. WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे. WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे. तर यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला योग्य ऑप्शन निवडायचं आहे. तर WHO ही संघटना आरोग्याशी संबंधित आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी उत्तर असणार आहे. आता WHO याचा लॉंग फॉर्म काय, म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. याचा लॉंग फॉर्म काय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, म्हणजे जागतिक आरोग्य संघटना. तर जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कुठे आहे, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा या शहरात आहे. स्वित्झर्लँडमधील जिनिव्हा शहरात आहे. आणि याची स्थापना कधी झाली, तर याची स्थापना 7 एप्रिल 1948 झाली. कधी, 7 एप्रिल 1948 ही तारीख या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. WHOची स्थापना कधी झाली, 7 एप्रिल 1948 झाली. WHOचे मुख्यालय जर म्हणलं तर स्वित्झर्लँडमधील जिनिव्हा या शहरामध्ये आहे. आणि WHOचा लॉंग फॉर्म काय, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. म्हणून 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता, 7 एप्रिल हा दिवस. पुढचा प्रश्न आहोत. विद्युत बल्बामध्ये कोणता वायू असतो, तर हा प्रश्न रिपीट झाला मागच्या याच्यामध्ये. तर विद्युत बल्बामध्ये नायट्रोजन हा वायू असतो. कोणता वायू असतो, विद्युत बल्बामध्ये नायट्रोजन हा वायू असतो. पुढचा प्रश्न पाहू. प्रोग्राम व डाटा तात्पुरता संगणकात साठवून ठेवण्यासाठी रिकाम जागा याचा उपयोग होतो. तर प्रोग्राम व डाटा संगणकामध्ये तात्पुरता साठवून ठेवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो, तर 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी ऑप्शन नंबर 1, रॅम म्हणजेच रँडम ॲक्सेस मेमोरी यांचा उपयोग होतो तात्पुरता मोबाईलमध्ये डाटा सेव करण्यासाठी. पुढचा प्रश्न पाहू. भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे, तर भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. त्यासाठी 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचे आहेत. तर भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे, तर ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार. कोणता, ज्ञानपीठ पुरस्कार. 43 नंबरचा प्रश्न पाहू. पाण्याची घनता रिकाम जागाला सर्वात जास्त असते, तर पाण्याची घनता ही 4 डिग्री सेल्सिअस तापमानाला सर्वात जास्त असते किंवा उच्चतम असते. किती, 4 डिग्री सेल्सिअस तापमानाला. 44 नंबरचा प्रश्न पाहू. ध्वनी तरंगाचे प्रसारण रिकाम जागा माध्यमातून होत नाही, तर ध्वनी तरंगाचे प्रसारण कोणत्या माध्यमातून होत नाही यासाठी 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. तर योग्य ऑप्शन असणार आहे आपलं ऑप्शन नंबर 4, म्हणजे निर्वात जागेमधून ध्वनीचे प्रसारण होत नाही. ध्वनी म्हणजेच काय, आपला आवाज.
45 नंबरचा प्रश्न आहोत, बल मोजण्याचे एकक रिकाम जागा आहे, तर बल मोजण्याचे एकक कोणते आहे? यासाठी चार ऑप्शन दिले आहेत, त्यापैकी योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे। तर बल मोजण्याचे एकक कोणते आहे? न्यूटन हे बल मोजण्याचे एकक आहे। कोणतं? न्यूटन हे बल मोजण्याचे एकक आहे। पुढचा प्रश्न पाहू, 46 नंबरचा, रिकाम जागा या वायू हसणारा वायू असे म्हटलेले जाते, तर कोणता वायू आहे की ज्याला आपण हसणारा वायू असे म्हणतो? चार ऑप्शन दिले आहेत, त्यापैकी योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचे आहे। तर त्यापैकी ऑप्शन नंबर एक हे योग्य ऑप्शन असणार आहे, म्हणजे नायट्रस ऑक्साईड हा हसणारा वायू। कोणता? नायट्रस ऑक्साईड हा हसणारा वायू आहे। 47 नंबरचा प्रश्न आहे, स्कर्वी हा रोग रिकाम जागा या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो, तर स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर चार ऑप्शन दिलेले आहेत ते आपल्याला, त्यापैकी योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे। तर स्कर्वी हा रोग क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो। कोणता? क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो। आणि अ जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा होतो। अ जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा होतो। ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो। तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुर्दूस हा रोग होतो, आणि हा मुर्दूस हा रोग लहान मुलामध्येच आढळतो। 48 नंबरचा प्रश्न पाहू, जिभेच्या शेंड्यावर कोणती चव असते? तर जिभेच्या शेंड्यावर कोणती चव असते? चला पुढचा प्रश्न पाहू, जिभेच्या शेंड्यावर रिकाम जागा ही चव असते, तर जिभेच्या शेंड्यावर गोड चव असते। कोणती चव असते जिभेच्या शेंड्यावर? गोड चव असते। जिभेच्या शेंड्यावर कोणती चव असते? गोड चव असते। तर तिखट चव ही जिभेच्या एकदम पाठीमागचा जर आपल्या नळल्याचा जो भाग असतो तिथं तिखट चव असते, आणि जिभेच्या जो इकडा असतात त्याला आंबट आणि खारट चव असते, हे तुम्ही लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, दुधाची शुद्धता कोणत्या उपकरणाने मोजतात? तर दुधाची शुद्धता ही लॅक्टोमीटर या उपकरणाने मोजतात। दुधाची शुद्धता लॅक्टोमीटर या उपकरणाने मोजतात, म्हणजे ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी उत्तर असणार आहे। दुधाची शुद्धता लॅक्टोमीटरने मोजतात। पुढचा प्रश्न पाहू, पुढचा प्रश्न आहे आपला 50 नंबरचा, या शास्त्रज्ञाने रसायनशास्त्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले। कोणता शास्त्रज्ञ आहे की ज्याने रसायनशास्त्रामध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केलेले? चार शास्त्रज्ञाचे नावे दिलेले आहेत, यापैकी आपल्याला रसायनशास्त्रामध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केलेला शास्त्रज्ञ निवडायचा आहे। तर ऑप्शन नंबर तीनचा जो शास्त्रज्ञ आहे यांनी रसायनशास्त्रामध्ये महत्त्वाचे योगदान दिले, पॅरासेल्स यांनी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे। चला पुढचा प्रश्न बघू, प्रिन्सिपिया हा ग्रंथ रिकाम जागा या शास्त्रज्ञांनी संशोधनाशी संबंधित आहे। प्रिन्सिपिया हा ग्रंथ कोणत्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाशी संबंधित आहे? चार ऑप्शन दिलेले आहे, यापैकी आयझॅक न्यूटन याच्याशी संबंधित हा प्रिन्सिपिया ग्रंथ आहे। प्रिन्सिपिया हा ग्रंथ कोणत्या शास्त्रज्ञाच्या संशोधनाशी संबंधित आहे? तर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न पाहू, सौर ऊर्जा निर्मिती कशामुळे होते? चार ऑप्शन दिले, त्यापैकी योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे। तर चार ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन असणार आहे आपलं ऑप्शन नंबर एक, म्हणजे हायड्रोजन अणूच्या एकत्रीकरणाने सौर ऊर्जा निर्मिती होते। सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून जी ऊर्जा मिळते ती हायड्रोजन अणूच्या एकत्रीकरणाने होते, म्हणजेच सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून जी ऊर्जा मिळते त्याला सौर ऊर्जा असे म्हणतात, आणि ती हायड्रोजन अणूच्या एकत्रीकरणाने होते। 53 नंबरचा प्रश्न, इसवी सन 1800 लाफिंग गॅस किंवा नायट्रस ऑक्साईडचा शोध लावला गेला, या संशोधनाशी जनतत्व कोणाकडे जाते? तर 1800 लाफिंग गॅस आणि नायट्रस ऑक्साईडचा शोध लावला, तर हा कोणी लावला हे या ठिकाणी आपल्याला विचारले। तर ऑप्शन नंबर एक, सर हेनरी डेव्हिस यांनी याचा शोध लावला। सर हेनरी डेव्ही यांनी लाफिंग गॅस किंवा नायट्रस ऑक्साईड, म्हणजे लाफिंग गॅसलाच नायट्रस ऑक्साईड असे सुद्धा म्हणतात, याचा शोध कोण लावला? फ्रेडरिक डेव्ही यांनी लावला। पुढचा प्रश्न पाहू, WMO म्हणजे रिकाम जागा होय, WMO म्हणजे काय? वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन। WHO म्हणजे ऑप्शन नंबर 2, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, म्हणजे याचा लॉन्ग फॉर्म विचारलेला आहे, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन। 55 नंबरचा प्रश्न, आकाशातील विजेचा शोध खालीलपैकी कोण लावला? आकाशामध्ये ज्या विजा चमकतात त्याचा शोध कोण लावला? चार ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी ऑप्शन नंबर 2 हे योग्य असणार आहे, फ्रँकलिन यांनी याचा शोध लावला। आकाशामध्ये ज्या विजा चमकतात त्याचा शोध फ्रँकलिन या शास्त्रज्ञाने लावला। दूरध्वनी संभाषणामध्ये रिकाम जागा, आता दूरध्वनीमध्ये जे आपण संभाषण करतो ते आपल्याला चार कारण दिले, त्यापैकी आपल्याला योग्य कारण निवडायचं आहे। ऑप्शन नंबर 3 हे योग्य उत्तर असणार आहे, ध्वनीचे रूपांतर विद्युत ऊर्जेत आणि तसेच ते उलट पक्षीही होते, म्हणजे ध्वनीचे रूपांतर हे आपण जे बोलतो त्याचं रूपांतर विद्युतमध्ये होतं, आणि नंतर परत त्या विद्युत ऊर्जेचं रूपांतर ह्या उलट पक्षी म्हणजे परत ध्वनीमध्येच होतं, म्हणजे आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस मोबाईलमध्ये जातो आणि मोबाईलमधून परत दुसऱ्या व्यक्तीला तो ध्वनीच्या स्वरूपातच आपल्याला निर्माण होतो, म्हणून त्या ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी उत्तर असणार, म्हणजे ध्वनी ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत आणि तसेच उलट पक्षीही होते।
57 नंबरचा प्रश्न आहे आपला, कुकरमध्ये अन्न पदार्थ लवकर शिजते याचं कारण काय? आपलं जे कुकर आपण पाहिलेलं आहे दैनंदिन जीवनामध्ये आपण कुकर पाहतो, तर कुकरमध्ये अन्न पदार्थ लवकर शिजतात याचं कारण आपल्याला विचारलं आहे. याचं कारण काय असणार आहे? चार ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. तर ऑप्शन नंबर 3 हे योग्य उत्तर असणार आहे. जास्त दाबामुळे पाण्याचा उत्कलन बिंदू वाढतो. कुकरवर आपण पाहिलं वरून जे झाकण असतं ते जास्त प्रेशर त्यामध्ये निर्माण होतं आणि त्यामध्ये काळा रंग असतो आणि त्याचमुळे ते जास्त दाब निर्माण होतो आणि त्यामुळे पाण्याचा उत्कलन बिंदू वाढतो आणि त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला अन्नपदार्थ शिजताना आपण पाहू शकतो. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे आपला 58 नंबरचा, कागद पाण्यावर तरंगतो याचे कारण काय? आता कागद जो आहे तो पाण्यावर तरंगतो याचे कारण काय? आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. तर कागद हा पाण्यावर तरंगण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ऑप्शन नंबर 3, कागदाची घनता ही पाण्यापेक्षा कमी असते त्यामुळे कागद हा पाण्यावर तरंगतो. कशामुळे तरंगतो? महत्त्वाचं कारण काय? कागदाची घनता ही पाण्यापेक्षा कमी असल्यामुळे कागद हा पाण्यावर तरंगतो. 3 नंबर लगेच 59 नंबरचा प्रश्न पाहू आपण. रबराचे व्हल्कनायझेशन या प्रक्रियेत रबर रिकाम जागा बरोबर मिसळतात. तर रबराचे व्हल्कनायझेशन या प्रक्रियेत रबर रिकाम जागा बरोबर मिसळतात. चार ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर असणार. आता रबराचे व्हल्कनायझेशन म्हणजे काय? की ज्यावेळेस रबराचं एक झाड असतं त्याच्या चिकापासून रबर बनवला जातो आणि त्याचं जे टणक रबर बनवण्यासाठी गंधकाचा त्याचा उपयोग केला जातो त्यावेळेस त्यालाच रबराचे व्हल्कनायझेशन असे म्हणतात. 60 नंबरचा प्रश्न पाहू. रिकाम जागा हे अतिसंवेदनशील स्फोटक आहे. तर चार ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी कोणतं अतिसंवेदनशील स्फोटक आहे हे या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. तर ऑप्शन नंबर 4 मर्क्युरी फ्लिमनेट हे अतिसंवेदनशील स्फोटक आहे. 61 नंबरचा प्रश्न आहे, कर्करोग रिकाम जागामुळे होतो. तर कर्करोग कशामुळे होतो? चार ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला योग्य ऑप्शन निवडायचं आहे. तर कर्करोग हा पेशीचे अनियंत्रित विभाजनामुळे होतो. कर्करोग कशामुळे होतो? पेशीचे अनियंत्रित विभाजनामुळे कर्करोग होतो. 62 नंबरचा प्रश्न पाहू. शेती सेंट्रिल अल्कोहोल या रासायनिक संयुगाचा वापर सेंट्रिक अल्कोहोल या रासायनिक संयुगाचा वापर खालीलपैकी कशासाठी होतो? तर चार ऑप्शन दिले, त्यापैकी योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचं. तर ऑप्शन नंबर 3 हे योग्य ऑप्शन असणार आहे. म्हणजे शेटिक अल्कोहोलचा उपयोग कशासाठी होतो? जलाशयाच्या पृष्ठभागावरून होणारा पाण्याचे जे बाष्पीभवन आहे, बाष्पीभवन कमी करण्यासाठी. म्हणजे समुद्रामध्ये किंवा आपल्या तलावामध्ये जे पाणी असते त्याचे बाष्पीभवन होऊन ते पाण्याचं प्रमाण कमी होते, त्यामुळे हे पाण्याचं प्रमाण रोखण्यासाठी, हे पाण्याचं जे कमी प्रमाण आहे ते बाष्पीभवनातून पाणी वरती आकाशामध्ये निघून जातं, ते बाष्पीभवन होऊ नये म्हणून त्यासाठी सेंट्रिल अल्कोहोल वापरतात. पुढचा प्रश्न, समुद्राची खोली मोजण्यासाठी साधनाला काय म्हणतात? समुद्राची खोली आहे ती मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात? समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला फॅदोमीटर असे म्हणतात. आणि एक फॅदोमीटर म्हणजे 6 फूट होते. समुद्राची खोली मोजण्यासाठी जे साधन वापरले जातं त्याला फॅदोमीटर असे म्हणतात. पुढचा प्रश्न, बायोगॅसचा महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर बायोगॅसचा महत्त्वाचा घटक कोणता आहे या ठिकाणी चार ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी ऑप्शन नंबर 2 हे मिथेन हा बायोगॅसचा महत्त्वाचा घटक आहे. कोणता? मिथेन हा बायोगॅसचा महत्त्वाचा वायू किंवा घटक आहे. 65 नंबरचा प्रश्न आहोत, विडॉल तपासणी कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी केली जाते? तर विडॉल ही तपासणी कोणत्या याच्यासाठी केली जाते? तर विडॉल ही टायफाईड रोगाचे निदान करण्यासाठी विडॉलची चाचणी केली जाते. म्हणजे ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एकूण 65 प्रश्न पाहिलेले आहेत. काल 30, आज 65 आणि आज 95 प्रश्न या ठिकाणी आपले झालेले आहेत. तर पुढच्या भागामध्ये आपण एकूण असेच 60 किंवा 65 प्रश्न पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू, धन्यवाद.